सध्या मी आहे ज्ञानेश्वर माऊली मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मालिकेतले सोपान देव अर्थातच अभिनेता नितीन वाघ. सर्वात आधी कसं आहेस नितीन? मी मस्त आहे आणि थँक्यू व्हेरी मच की आपण आलात आणि मला व्यक्त होण्याची संधी देत आहात. सो आता आपण सोपान देव म्हणून नाही तर नितीन म्हणून गप्पा मारणार आहोत. प्रेक्षकांसाठी सोपान देवच आहे. सो सर्वात आधी मला सांग की कसं चालू आहे इथे शूटिंग, कारण मुंबईच्या बाहेर शूटिंग चालू आहे आणि कसे तुम्ही सगळे सेटवर वावरताय आता? तुम्ही बघितलं असेल मगाशी की आपण इथं गाव वसवलं आहे. साधारण 700 वर्षांपूर्वीचा काळ उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथली एक गंमत म्हणजे काय की इथनं सगळे हवामान एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे खूप पाऊस पडतो पावसाळ्यात. आत्ता प्रचंड रखरखाट आहे, खूप ऊन आहे आणि आमचे पाय चपला वगैरे काही नसतात, काही घालता येत नाही पायामध्ये आणि मजबूत तापतं, चटके बसतात खाली आणि खालून चटके बसतात, पण वरून असं कूल आहोत आम्ही, खूप शांत आहोत असं वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करावा लागतो. म्हणजे आतून खूप हे होतं. तीच गोष्ट थंडीची, खूप थंडी वाजते इकडे एक्स्ट्रीम लेवलची. पण इथली दुसरी गंमत पण अशी आहे की इथे ना खूप चिमण्या येतात, म्हणजे आसपास खूप चिमण्या आहेत, जे तुम्हाला मुंबईतल्या स्टुडिओमध्ये कदाचित बघायला नाही मिळणार. इथे खूप झाडी आहे, इथं समोरच धरणाचं बॅकवॉटर आहे त्यामुळे, आणि समोर आपल्याला आता डोंगर दिसतो आहे, म्हणजे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासारखा आहे, कमाल असतो इकडचा. सो जसं एक्स्ट्रीम कंडिशन आहे तसं प्लेजर पण खूप छान आहे लोकेशनवर. आणि गावात शिरल्या शिरल्या आपल्याला एक तो फील येतो की मी त्या काळाच्या काळात वावरतो आहे किंवा वावरती असं. त्यामुळे मला असं वाटतं की लोकेशन कोणत्याही मालिकेत किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये खूप काही देऊन जातं आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे ह्या मालिकेचं यशस्वी होण्यामागे. म्हणजे तेवढं रिअलिझम लोकांना दिसतो आणि लोक बिलीव करतात त्याच्यावर. विशेष गोष्ट म्हणजे या मालिकेतला अभिनेता आणि प्लस लेखक अशा दोन जबाबदाऱ्या आहेत तुझ्यावर. सो या दोन्ही जबाबदाऱ्या पेलताना किती स्ट्रगल करावा लागत आहे? आत्ता मी लेखक नाही आहे, मी 300 भागांपर्यंत लेखक होतो या मालिकेचं आणि साधारण 36 एपिसोडपासून मी अभिनेताही आहे. तर त्यावेळेला खूप तारांबळ उडायची, कारण की म्हणजे स्क्रीन प्ले पण लिहिणं, डायलॉग्स पण लिहिणं आणि अभिनयही करणं, चॅनलशी बोलणं, रिराईट करणं, रिसर्च करणं, नवीन रचना शोधणं, चरित्र वाचणं काय असेल किंवा वेगवेगळ्या विद्वानांकडनं चरित्रातल्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्यांच्या संदर्भात माहिती गोळा करणं, त्याला आपल्या मालिकेत कसं हे करता येईल, मोल्ड करता येईल. दुसरी अशी गोष्ट की आपल्या हातून कुठलंही असं काही लिहिलं जाऊ नये की जेणेकरून वारकऱ्यांचा किंवा त्या त्या संतांचा अपमान होईल किंवा त्यांना कमीपणाची बाजू येईल, असं ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक होतं. आणि 12-14 तास शिफ्ट करणं, मग जागरण करत लिहिणं, सो तेव्हा प्रचंड तारांबळ होती. आता तसं काही नाही, आता मी फक्त अभिनेता असल्यामुळे तेवढी कसरत करायची गरज नाही मला आत्ता. ठीक आहे मॅडम, मी थोडंशी इकडे शिफ्ट होते. ठीक आहे, सो सोपान देव ही जेव्हा भूमिका आली तेव्हा थोडंसं दडपण आलं होतं की इतकी मोठी भूमिका आहे आणि ती आपण पेलवू शकू का, असं काही दडपण आलं होतं मनावर? नाही, मला तसं दडपण आलं नव्हतं. त्याचं कारण असं आहे की मालिका सुरू व्हायच्या 2-3 महिने आधीपासून मी प्रोसेसमध्ये येईन होतो. मी जसं म्हटलं की लेखक म्हणून मी येईन होतो दिग्पालदाबरोबर, त्यामुळे त्या पात्राचं जे कॅरेक्टरायझेशन्स आहेत की हे पात्र इतर तिन्ही भावंडांपेक्षा कसं वेगळं आहे, सो याच्यावरच्या चर्चा आधीपासून होत्या ज्याच्यात मी सामील होतो. आणि मुख्य म्हणजे काय होतं की हे दोघं भावंड आहेत, मोठी भावंड आहेत, निवृत्तीनाथ आणि माऊली, तर हे तसे कोणत्याही प्रसंगांना शांतपणे सामोरं जाणारे आहेत आणि सोपानदेव मात्र रिॲक्ट होणारे आहेत. मग ते इमोशनल असेल तर ते खूप इमोशनल होतील, किंवा मग काही वाईट साईड घडत असेल, अनिष्ट प्रथा असेल किंवा काय, तर त्याला ते तशा पद्धतीने खूप राग त्यांना येणार, क्रोध येणार आणि त्याच्यातनं ते रिॲक्ट होणार. सो या गोष्टी मला आधी माहिती होत्या, त्यामुळे करताना मला तसं काही दडपण आलं नाही. पण एक गंमत होती की मी आधी इतरांसाठी संवाद लिहित होतो, तर मी लिहित होतो, मी कूल होतो, पण जेव्हा माझेच संवाद मी बोलायला लागलो तेव्हा माझी तंतरली. कारण आपल्या मालिकेमध्ये कसं आहे की माऊलींचा काळ हा 13व्या शतकातला काळ आहे आणि मुघल वगैरे त्याच्या नंतर आलेत, इंग्रज त्याच्या नंतर आलेत खूप कालावधीनंतर, त्यामुळे आपल्या भाषेमध्ये, संवादांमध्ये, शब्दांमध्ये कुठलाही अरबी, उर्दू, फारसी शब्दांचा प्रभाव तुम्हाला जाणवणार नाही किंवा इंग्रजीचा तर प्रश्नच येत नाही काही, त्यामुळे त्याची काळजी घेणं होतं. आणि ते लिहिताना मला काही वाटलं नाही कधी, पण मी जेव्हा बोलायला लागलो, म्हणजे जसं संकट विघ्न असेल तर आम्ही आरिष्ट म्हणतो किंवा
वैर असेल तर वितुष्ट असे शब्द आहेत, तर ते लिहिताना काही वाटलं नाही, पण जेव्हा मी बोलायला लागलो, इमोट करायला लागलो आणि विथ इमोशन्स, तर तेव्हा गडबड व्हायला लागली. आणि आम्ही आता बघतो की हजारो ॲक्टर्स येऊन गेलेत वेगवेगळ्या पात्रांसाठी, तर जेव्हा ही भाषा बोलतात ते, तेव्हा पाठांतर अगदी उत्तम असतं, पण स्क्रीनसमोरनं गडबड होते, कारण ते त्या विशिष्ट भावभावनेतनं त्यांना ते इमोट करायचं आहे आणि शब्दांचे उच्चार तसे करेक्ट आले पाहिजेत. सो हेच चॅलेंज होतं, बाकी फार काही माझ्यासाठी वेगळं असं कॅरेक्टरसाठी चॅलेंज नव्हतं काही. पण ॲज अ लेखक म्हणून आणि पुन्हा त्याच मालिकेतला अभिनेता म्हणून आणि सोपान देवांची भूमिका, सो किती रिसर्च करावा लागला, किती काय काय वाचावं लागलं होतं का? कारण लेख तुला लिहायचंही होतं आणि पुन्हा अभिनयसुद्धा करायचा होता, सो काय रिसर्च केलास? काय होतं की मला ना साधारण लहानपणापासून मी ज्ञानेश्वर माऊली आणि यांच्या भावंडांबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन मला होती, म्हणजे मी जळगाव जिल्ह्यातला कळमसरा नावाचं गाव आहे आमचं, सो आमच्याकडे महिन्यातनं किमान 15 कीर्तनं होतात आणि माझ्या अगदी हाकेच्या अंतरावर मोठं मंदिर आहे जिथे इतके मोठे लाऊडस्पीकर आहे की अख्ख्या गावात ते ऐकायला येतं. सो तिथं कीर्तन असेल किंवा त्यावेळेला कॅसेट्स वगैरे लागायच्या वेगवेगळ्या कीर्तनांच्या, आख्यान असेल, पारायण असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर पडत राहायच्या, इच्छा असो किंवा नसो, सो ते कानावर पडत राहायचं, त्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन मला होती. आणि जेव्हा सिरियलच्या जेव्हा झालं की मी आता लेखक म्हणून पण या सिरियलचा पार्ट असणार आहे, तर तेव्हा मर्यादित भागांची आपली मालिका असणार होती, त्यामुळे मोगरा फुलेला ही जी कादंबरी गोनी दांडेकरांची, त्याचा आधार घेऊन आपण सगळी मालिका रचणार होतो. तर मी तेवढं पुस्तक वाचलं होतं आणि त्या संदर्भातनं अजून काही गोष्टी मी गुगल करून काढल्या होत्या, अर्थातच गुगलवर असलेलं सगळंच सत्य असेल असं काही नाही आहे. मग त्याच्यासाठी अवधूत गांधी म्हणून आमचे क्रिएटिव्ह आहेत एक, की या सगळ्या संतांच्या ज्या कथा आहेत, त्यांच्या रचना आहेत, त्यांच्या संदर्भातली जी मिथकं आहेत, दंतकथा आहेत, या सगळ्यांचं चूक बरोबर ठरवणं, काय दाखवायचं, कुठल्या गोष्टी टाळायच्या, या सगळ्यांचं मॉनिटरिंग तो करतो. सो त्याचा मला खूप फायदा झाला. आणि काही गोष्टींबाबतीत दिग्पालदादा स्वतःच आग्रही होता की हे नाही करायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणत्याही माणसाच्या भावना दुखावल्या जातील असं काही आपल्याला करायचं नाही, कुठल्या प्रकारे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. माऊलींचीच कृपा आहे की 500 एपिसोड झाले पण अजूनपर्यंत तसं कुठलंही काही घडलं नाही आणि लोकांनी खूप प्रेम दिलं पहिल्यापासून, त्यामुळे तोच रिसर्च होता आणि या सगळ्या लोकांनी मदत केली. म्हणजे अगदीच एखादा एपिसोड बांधायचा असेल तर माझे जे भावंड आहेत त्यांच्याकडनंही मी आयडियाज घेतले आहेत, किंवा प्रफुल्ल सामंत ज्यांनी भोजकाकांचं पात्र केलं त्यांच्याकडनं आयडियाज घेतले, किंवा अनुया आहे जी कावेरी मावशीचं पात्र करते. एवढंच नाही तर अगदी म्हणजे डायलॉग रायटर जे होते आमचे नंतरचे, तुषार जोशी आणि अनघा काकडे, यांच्याकडनंही आयडियाज घेतले, म्हणजे त्याला काही लिमिट नव्हतं आणि असं काही ठेवलं नाही की कोणाकडनं येईल, ज्यांच्याकडनं येईल किंवा अधनमधनं कोणी इथे आलेत शूटिंग बघायला वगैरे, तेही काही कथा सांगायचे की माऊलींचं असं होतं तसं होतं, मग त्यातनं जे मला योग्य वाटतंय ते मी पिक करून त्याच्यावर कथा बांधण्याचा प्रयत्न करायचो. आणि अर्थातच सोनी मराठी चॅनल होतं, तिथले ऋषिकेश दळवी असतील, सोहा कुलकर्णी असतील, यांच्याही खूप साऱ्या आयडियाज होत्या ज्या याच्यात आम्ही त्या त्यावेळेला इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे एकट्याचं क्रेडिट नाही आहे असं म्हणायला लागेल, याच्यात खूप साऱ्या लोकांचं क्रेडिट आहे. जसं आता तू म्हणालास की ही 13व्या शतकातली भाषा आहे आणि अशा मालिकांसाठी त्या भाषेचा खूप अट्टहास असतो की ती त्या प्रकारचीच असावी, सो भाषेसाठी काही वेगळे क्लासेस किंवा आणखीन काही करावं लागलं की ती तशी भाषा असावी, तितकी शुद्ध असावी असं काही? नाही, तसं करण्याची आवश्यकता भासली नाही, पण मालिका सुरू होण्याच्या आधी आणि सुरू झाल्यानंतर असं श्यामराव जोशी म्हणून वाचस्पती आहेत, म्हणजे वाचे संदर्भात त्यांचा खूप अभ्यास आहे, भाषेवर खूप अभ्यास आहे आणि संतांवर खूप सारा अभ्यास असलेला विद्वान माणूस आहे, तर त्यांचे वर्कशॉप्स आम्हाला करवले गेले होते. त्यात कसं आहे की दिग्पालदादा स्वतः जाणीवपूर्वक या सगळ्या प्रोसेसमध्ये इन होता आणि जेव्हा सिरियल सुरू झाली होती त्यावेळेला आमच्या मालिकेचे दिग्दर्शक होते रघुनंदन बर्वे, तर त्यांचाही खूप अभ्यास या कालखंडाचा आणि माऊलींचा चरित्राचा अभ्यास असल्यामुळे ते स्वतः जाणीवपूर्वक याच्यात लक्ष घालणारी माणसं होती, त्यामुळे या सगळ्या मंडळींनी काय गोष्टी टाळायच्या आहेत आणि काय करायच्या नाही आहेत, काय करायच्या आहेत याचा फोकस्ड असल्यामुळे तशी तेवढी गरज पडली नाही त्या गोष्टींची. आणि कलाकार आहेत, जसं माझ्याहीपेक्षा अतिशय उत्तम भाषेवर कमांड असलेला ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका करणारा माझा मित्र आहे वरुण भागवत, सो त्याच्याकडनंही मला खूप वेळेला सजेशन्स येतात किंवा आम्ही विचारतो एकमेकांना हे असं घेतलंच चालेल का, असं कन्स्ट्रक्शन्स, म्हणजे लिहिताना कसं की लेखक लिहिताना एका फ्लोमधनं लिहित जातो, पण ऑन फ्लोअर ॲक्टर असतो, सो त्याला कन्स्ट्रक्शन्स कधी कधी बदलावे लागतात, म्हणजे मीच माझं वाक्य बदललं आहे लेखक म्हणून लिहिताना असं, पण ते बदललं असं अभिनय करताना,
तर त्याचे आम्ही सजेशन्स घेतो किंवा अनुया असेल त्या तर त्या आयडियाज एकमेकांकडनं की किंवा ते स्वतःहून सांगतात आणि असं नाही असं हे वाक्य असं इथं हे पाहिजे पॉज पाहिजे किंवा त्याचा उच्चार असा आहे किंवा ज्या वेळेला डायलॉग्स अवधूत दादाकडे जातात चेक करण्यासाठी कुठे त्याच्यात काही उणंधुणं झालं आहे का किंवा काय तर तो व्हॉईस नोट पाठवतो की हा उच्चार असा आहे हा शब्द घेऊ नका हा टाळा सो असं खूप साऱ्या लोकांना म्हणजे इतर लोकच आमच्यावर मेहनत घेतात खूप असं म्हणायला लागेल खरं तर आणि बऱ्याचदा असं होतं की अशा प्रकारच्या मालिका किंवा अशा प्रकारचं कॅरेक्टर सादर करताना की लोक आपल्याला त्याच नजरेने पाहतात सोपानदेव म्हणूनच आता बहुतेक लोक तुला पाहत असतील सो असा काही किस्सा घडला आहे की लोकांनी तुला लिटरली म्हणजे समोर येताना सुद्धा सोपानदेव म्हणूनच तू त्यांच्यासमोर गेला आहेस आणि मग असे प्रसंग घडतात की लोक त्याच कॅरेक्टरमध्येच पाहतात सो असा काही प्रसंग घडला आहे तुझ्यासोबत आहे तसे प्रसंग मुळातच आम्ही चौघही अत्यंत क्लिअर आहोत की आम्ही ही भावंड नाही आहे आम्ही फक्त पात्र साकारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आमची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ आम्ही कम्प्लिटली वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा काय होतं की जेव्हा अनेक लोकांना भेटतो आम्ही तर खूप वेळेला लोक मी साध्या वेशात असतो थोडीशी दाढी बिडी वाढली कधी समजा गॅप असली शूटिंगमध्ये 2-4-5 दिवस दाढी वाढली केस वाढले आहेत साध्या वेशात असतो आपण आणि लोक येऊन पाया पडतात लोटांगण घालतात घरी जेवणाला बोलवण्याचा आग्रह करतात एक छोटीशी रक्कम देऊ करतात की ही तुम्ही तुमच्या अभिनयाला किंवा तुमच्या कामाला आहे म्हणून वगैरे तर असे खूप सारे इन्सिडेंट्स आहे म्हणजे इथं आता एक लॉन आहे समोर तर आम्ही असं गप्पा मारत होतो आमचा सीन नव्हता म्हणून आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि काही म्हाताऱ्या बायका आल्यात इथे कुठल्या तरी कामानिमित्त आल्या होत्या त्यांना कळलं की इथं ज्ञानेश्वर माऊलीचं शूटिंग चालतं आणि त्या आल्यात आणि त्या आल्यानंतर त्यांनी दुरून बघितलं आम्हाला आणि त्यांनी चपला काढल्या सगळ्या पायातल्या आणि आल्यानंतर लोटांगण घातलं भावंडांपुढे आणि म्हणजे त्या इतक्या इमोशनल झाल्या होत्या की आमच्याही डोळ्यात नकळत अश्रू आलेत आणि म्हणजे लोकांची इतकी श्रद्धा आहे ना किंवा असंच इन्सिडेंट आम्ही एकदा पैठणला गेलो होतो ते एक आजीबाई होत्या आम्ही प्रमोशननिमित्त पैठणला गेलो होतो आणि आम्ही एकनाथ महाराजांच्या मंदिरात होतो तर त्या आजीबाईंना फोटो काढायचा होता आमच्यासोबत मग गर्दी खूप होती त्यामुळे ते शक्य होत नव्हतं तर त्यांनी आम्हाला चेस केलं पुढचे तासभर तास दीड तास आणि आम्ही जेव्हा नंतर खूपच गर्दी व्हायला लागला म्हणून तिथनं निसटलो आणि गोदातीरी आलो तर तिथेही ते आल्यात आणि त्यांनी 100 रुपयाची नोट काढली ज्ञानेश्वराला दिली आणि तशी ती म्हातारी गरीब बाई होती तर तिने ज्ञानेश्वराला दिली आणि म्हणली की हे माऊलींचे रणी माझं दान आहे वगैरे असं असे खूप खूप किस्से आहेत असे बरं माझा आता शेवटचा प्रश्न की हे शूटिंग मुंबईच्या बाहेर आहे जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं सो किती स्ट्रगल करावा लागतोय कारण इथे बऱ्याचशा सुविधांचा अभाव असेल कारण मुंबईच्या बाहेर आहोत शहराच्या बाहेर आहोत सो किती स्ट्रगलिंगमध्ये चाललं आहे हे सगळं शूटिंग आणि काही त्रास होतोय का काय आहे की या चारी भावंडांच्या आयुष्यात पहिल्या जन्मल्यापासून संघर्ष होता तोच संघर्ष इथं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय की मगाशीच मी जसं म्हणालो की एक्स्ट्रीम वेदर आहे इथं कंडिशन आमच्या पायात चप्पल आम्हाला घालता येत नाही मग ऊन असो वारा असो पाऊस असो आणि तुम्ही जर का मालिका पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की चंक खूप मोठे मोठे असतात म्हणजे काही काही चंक इतके मोठे आहेत की एक एक दोन दोन एपिसोड एकच सीन घडतो आहे आणि अशा उन्हामध्ये आम्ही इथंच उभे आहोत आणि पाय भासतायत पण ते तुम्हाला डिलिव्हर करणं आवश्यक असतं किंवा इवन आत्ता एक फार सुंदर सीन माझ्यासाठी चिन्मयदादाने लिहिला होता की सोपान माऊलींना पहिल्यांदा माऊली म्हणतो त्याच्या आधी अख्ख्या 350-400 एपिसोडमध्ये कधी माऊली हा शब्द आला नव्हता पहिल्यांदा संबोधतो सो फार सुंदर सीन होता आणि तुषारने इतके सुंदर संवाद लिहिले होते तो रात्री 1:30 वाजता तो सीन शूट सुरू होता भर थंडीमध्ये डिसेंबर जानेवारीची थंडी होती आणि मी अक्षरशः कुडकुडत होतो म्हणजे इथूनच मी असं चालत चालत जातो आणि मला माऊली दिसतात म्हणजे ज्ञानेश्वर दिसतो आणि मी धावत जातो आणि मी कडकडून मिठी मारतो वगैरे तर मी चालताना मी असं करत चाललो आहे आणि मिठी मारल्यानंतर इमोशनल मी झालो म्हणजे त्या सीनमध्ये इन्वॉल्व झाल्यानंतर माझी थंडी गेली तोपर्यंत मी खूप कुडकुडत होतो सो असं खूप गोष्टी आहेत किंवा हे पुण्यापासून तसं लांब आहे लोकेशन सो जाण्यायेण्याचे प्रॉब्लेम्स होतात रस्ता जरा थोडासा खराब आहे पण हा एक पार्ट आहे आपल्या लाईफचा असंच आम्ही मानतो आणि माऊलींनी आणि त्या भावंडांनी जेवढं सहन केलं त्याच्या हे अगदी म्हणजे नखाइतकंही नाही आहे खरं तर पण एकूणच ही प्रोसेस सगळी मी खूप एन्जॉय करतो आणि हे सगळं सुसह्य करण्यामागे ना माझ्या भावंडांचा आणि सहकलाकारांचा खूप मोठा वाटता आहे म्हणजे जेवढी आमची केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्याच्यापेक्षा जास्ती केमिस्ट्री आमची स्क्रीनच्या मागे आहे म्हणजे आम्ही खूप थट्टा मस्करी करतो आमच्या वयांमध्ये खरं तर डिफरन्स आहे प्रत्येकाच्या
पण तुम्हाला जाणवणार नाही असं कधी की कोण मोठे आणि कोण लहान आहे म्हणून. आणि त्यामुळे हे जे काय छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात शूटिंगच्या ठिकाणी, तर ते सगळे सुसह्य करण्यात थोडं जरा हातभार लागतो या सगळ्या गोष्टींमुळे. बरं, आता मालिकेचे 500 भाग पूर्ण झालेत आणि आम्ही अपेक्षा करतो की अजून 1000 भाग पूर्ण व्हावेत. सो खूप खूप शुभेच्छा आणि खूप मजा आली तुमच्याशी सर्वांशी गप्पा मारून. थँक्यू सो मच.